हवा आता है, धुआं से पूरा बास आता है और ये प्लास्टिक का भी प्रदूषण होता है, सब गंदगी फैलता होता है ना। आम्ही करतो बोलला करतो बोलता पण ते करतो बोलता प्राइवेट जागा आहे, आम्ही काल बहुत ये सब आजूबाजू के लोग भी इधर आते हैं, ये डालते कचरे वो लोग नीचे बाजू वाले डालते हैं। हाँ, BMC भी जो रोड पे झाड़ू मार के लाता है ना, वो भी ला के जलाते हैं इधर। नमस्कार, मी प्राची किणी, आपण पाहत आहात News 19। मी आता आहे मनवेल पाड्यामध्ये ब्रह्मा कॉम्प्लेक्सच्या समोर। आपण पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातोय आणि हा कचरा इथे जाळण्यात येतोय, त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, तसेच स्थानिकाचा आरोग्याचा प्रश्न येथे उपस्थित होतो। महानगरपालिकेमार्फत येथे डम्पिंग ग्राउंड बनलं जाते का असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे। आपल्यासमोर काही इकडले स्थानिक रहिवासी आहेत, आम्ही त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, एकंदरीत कधीपासून हा त्रास इथे आहे? गेली जवळजवळ 10 वर्ष या इथे कचरा टाकला जात आहे आणि या कचऱ्याबद्दल किती वेळा कंप्लेंट करून सुद्धा याचं काही विल्हेवाट होत नाही। BMC वाले इथेच कचरा टाकतात, इथेच सर्व हे करतात, स्थानिक लोक इथेच कचरा टाकतात, त्याचा परत ते BMC वाले जायला जातात, तो कचरा जायला जातो आणि तो प्लॅस्टिकचा होतं, त्याचं पुरा प्रदूषण तयार होतं आणि त्याच्यामुळे काहीच BMC वाले काहीच करत नाही त्यासाठी। आणि तुम्ही या संदर्भात तक्रार केली होती का? तक्रार केली होती, एक संतोष भोसले यांनी कंप्लेंट केली होती, पण त्याचं काहीच अजूनपर्यंत उत्तर आलेलं नाही। आणि पुढे काय ते त्यांनी म्हणजे पुढं काही आरोग्याचा काही प्रश्न झाला तर सर्व ज्याला जबाबदार सर्व BMC म्हणजे नगरपालिका असेल। या संदर्भात तुम्ही तक्रार केली होती का? आम्ही गेलो होतो मध्ये नगरपालिकेमध्ये, तक्रार केली पण ते बोलतात। त्यांचं त्यावेळी प्रत्युत्तर काय होतं? नाही, आम्ही करतो बोलतात पण ते करतो बोलतात प्रायव्हेट जागा आहे, आम्ही काय लक्ष देणार इथे, लोक आम्हाला ते प्रायव्हेटवाले आम्हाला त्रास देतात, म्हणजे असं बोल ती जागा प्रायव्हेट असल्यामुळे। आणि काही लोक इथं कचरा पण जातात आणि काही नगरपालिका इथं पेटी पण खाली करतात आणि स्वतः जाळतात, अशी व्हिडिओ शूटिंग काढून मी त्यांना दाखवली पण त्यांना, पण ते बोलतं करूया ते आहे तसं तो प्रकरण चालूच आहे तसं। मी बाजूला अमित रेसिडेन्सीमध्ये राहतो, सतत कंप्लेंट करून आणि एवढा धूर येतो ना, या पूर्ण प्रदूषण एवढा मारतो आहे की श्वास घ्यायला पण त्रास होतो आणि लहान लहान मुलावर याचा परिणाम होतो, म्हणजे आता काय करायचं ते समजत नाही ना, कोणाला कंप्लेंट कोणाला करायची, प्रत्येक वेळेला म्हणजे लक्ष दुर्लक्षित होतो याच्यामध्ये। थैंक यू। तुम्ही काय सांगाल? इसके बाजू में क्या स्कूल भी है, बच्चे लोगों को भी बहुत तकलीफ पड़ता है, जाते जाते बहुत धुआं निकलता है, हम लोग का बाजू में दुकान है तो बहुत ये सब बच्चे आजू बाजू के लोग भी इधर आके ये डालते कचरे, वो लोग म्युनिसिपैलिटी वाले डालते हैं, उनको देखते हैं वो जलाते हैं, धुआं निकलते हैं, कोई ध्यान देता नहीं है। पब्लिक लोग भी जाते हैं, कौन बोलेगा, किसको बोलेगा इसके लिए, तो बच्चे लोग का स्कूल बाजू में तो उनको त्रास होता है, बहुत तकलीफ होता है, तो इसके लिए कुछ होना चाहिए। बार बार जलाते धुआं होने से सबको तकलीफ है, आजू बाजू में रहवासी है, सोसाइटी वगैरह है, तो सला त्रास हो तो खातरी कराया लगते हैं। गाड़ी भी जलाते हैं, रिक्शे वाले का भी सब सामान है, यहाँ पे जलते रहते हैं, हाँ वो भी यहाँ पे जलाते हैं, सब कुछ अभी जलने का काम यहाँ पे हो रहा है। जलाते हैं क्या गान है इधर ना, सबसे बड़ा समस्या यही है कि इधर देखो कचरा डालते हैं, यहाँ BMC भी जो रोड पे झाड़ू मार के लाता है ना, वो भी ला के जलाता है इधर। आजू बाजूला स्कूल भी है, स्कूल पण आहे, रहदारी पण आहे, जाणारे येणारे लोक भरपूर आहेत, आजूबाजूला दुकानं पण आहेत, त्यांना पण आम्ही विचारले ह्याबद्दल तुम्ही काय चौकशी केलात का महानगरपालिकेला किंवा ह्याला कुठे सांगितलं का, तर ते बोलले आम्ही सांगितलं म्हणून सांगितलं त्यांनी, पण ते त्यांनी अजून काय लक्ष दिला नाही आहे, तर खरोखर हा खांबा पडू शकतो आणि जीवितहानी होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं आणि तुमच्याकडून आम्ही संवाद साधला। धन्य। एकंदर येथील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागते, आता महानगरपालिका यांच्या समस्यांकडे लक्ष देते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।